टांगे फरते भेंडवळ रोडवर चावरा गावाजवळील नाल्यावरील पुलाचे अर्धवट काम केल्याने रोडवर दोन्ही बाजूने कोणताही दिशादर्शक फलक लावलेला नसल्याने नाल्यात दुचाकी पडून अपघातात एक ठार तर एक जखमी झाल्याची घटना काल रात्री 8 वाजेदरम्यान घडली. रोडचे नवीन बांधकाम सुरू असून चावरा गावाजवळील श्रीकृष्ण काळे यांचे शेत गट नंबर 199 जवळ नाल्यावरील पुलाचे बांधकाम स्थगित असून खोलवर नाल्यात असणारी अक्षरशः उघड्या आणि उभ्या स्थितीत पडून आहेत. त्यातच रोडवर दोन्ही बाजूंनी कोणतेही दिशादर्शक फलक नाही. वकांना येथील महादेव लक्ष्मण उंबरकार वय वर्ष 37 व भारत सीताराम पाचखंडे वय वर्ष 55 हे दिनांक 14 डिसेंबर रोजी संध्याकाळी दुचाकी क्रमांक MH28U5871 ने या रस्त्यावरून जात असताना रात्री सुमारे 8 वाजताच्या दरम्यान त्यांना या पुलाच्या कामाचा अंदाज न आल्याने ते सरळ या अर्धवट बांधकाम नाल्यात आपल्या दुचाकीसह जाऊन पडले. त्यामध्ये चालक महादेव लक्ष्मण उंबरकार राहणार वकाना यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर भारत सीताराम पाचखंडे वय वर्ष 55 राहणार वकाना हे गंभीर जखमी झाले व अकोला येथे उपचार घेत आहेत. सदर घटना ही संबंधित बांधकाम ठेकेदार व अधिकारी यांचे गलथान कारभारामुळे एक गोरगरीब व्यक्ती बळी पडला असल्याची वार्ता परिसरात पसरत असून हा तिसरा अपघात घडलेला आहे अशी माहिती मिळाली आहे. MCN मराठी न्यूजकरिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर.